ह्या परिच्छेदामध्ये आले विशेष विशेषण आहे वाजश्रवा। वाजश्रवाचं विशेषण आहे की तो दानशूर आहे, ब्राह्मण आहे। धेनूचं विशेषण आहे की ती दुर्बल आहे, वृद्ध आहे आणि असमर्थ आहे। आता ह्या परिच्छेदामध्ये आलेले धातुसाधित अवयव आहे भूत्वा। भूत्वा भू धातु पूर्वकालवाचक धातुसाधित त्वान्त अवयवाचं उदाहरण आहे। समानार्थी शब्द आहे ब्राह्मण, द्विज, विप्र, धेनु, गाव, गौ, असमीचीनम, अयोग्यम, झटति, सत्वरम, यत्न, कृतु। विरुद्धार्थी शब्द आहे असमर्थः, समर्थः, दुर्बलः, बलाढ्यः, वृद्धः, युवकः, दुर्लभम, सुलभम, झटति, शनै शनै, असमीचीनम, समीचीनम, प्रिय। आता आपण परिच्छेद दोन आणि तीन अभ्यासणार आहोत। वडील रागाने म्हणाले, असं नचिकेत जाणत होता तरी सुद्धा वडिलांची आज्ञा पालन करण्यासाठी तो यमपुरीकडे निघाला। जेव्हा तो यमपुरीत पोहोचला तेव्हा यम तिथे नव्हता, तो तिथेच थांबून राहिला। चौथ्या दिवशी जेव्हा यम यमलोकात परत आले तेव्हा तहानलेला आणि भुकेला बाळ अतिथीला पाहून त्यांचे हृदय करुणेने पाझरले। त्यांनी बाळ नचिकेताला तीन वरदान मागण्यासाठी सांगितले। तेव्हा बाळ नचिकेताने पहिल्या वर रूपाने मागितले, माझे वडील वाजश्रवाचे माझ्यावरचे राग शांत व्हावे। दुसरे वरदान त्यांनी मागितले की मला स्वर्ग साधण्याची अग्निविद्या प्रदान करावी। यमाने दोन्ही वरदान आनंदाने प्रदान केले। तेव्हा नचिकेताने तिसऱ्या वर रूपाने आत्मज्ञान मागितले। आजपर्यंत कोणत्याही मानवाने हे ज्ञान जाणण्याची इच्छा केली नव्हती। तेव्हा त्यांनी नचिकेताला तिसऱ्या वरापासून दूर करण्यासाठी प्रवृत्त केले, परंतु नचिकेताचा निर्णय ठाम होता। तेव्हा वचनबद्ध यमाने त्याला तिसऱ्या वर रूपाने आत्मज्ञान प्रदान केले। आता ह्या परिच्छेदामध्ये आलेले शब्दार्थ आहे क्षुधार्थ, भुकेने व्याकुल। क्षुधार्थ हा सामासिक शब्द, पिपासार्थ तहानेने व्याकुल। यमपुरे यमपुरीत, यमपुरे सप्तमी विभक्ती एकवचनाचा शब्द आहे। करुणया दयेनी तृतीय विभक्ती एकवचनाचा शब्द आहे। अनुगृहंतु अनु अधिक गृह धातु आहे, हा लोटलकार प्रथम पुरुष एकवचन क्रियापद प्रत्यय आहे। वरौ दोन्ही वरदान, मर्त्य मनुष्य, प्रगल्भ परिपक्व, प्रगल्भ हा तृष्णा या शब्दाचे विशेषण आहे। प्रलोभन प्रलोभनाने हा तृतीय विभक्ती बहुवचनाचा शब्द आहे।